नवनिर्वाचित महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज शासकीय अधिकाऱ्यांशी 5 तास चर्चा करून पुण्यातील कामाचा आढावा घेतलाय. महापालिकेच्या माध्यमातून जे काही अनेक प्रकल्प सुरू आहेत, अनेक विकासाची कामं आज सुरू आहेत. एकूणच महापालिकेचा कारभार करत असताना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेली 2.5 वर्ष या सगळ्या कालावधी 2.5 वर्षाचा पूर्ण झाला आणि म्हणूनच आज आम्ही सर्व पदाधिकारी, आमच्या उपमहापौर असतील, स्थायी समिती अध्यक्ष, आमच्या सभागृहाचे नेते, आम्ही सगळ्यांनी म्हणून आज एक माननीय महापालिका आयुक्त आणि सर्व खातेप्रमुखांची एकत्रित बैठक घेतली आणि याच्यामध्ये एकूणच आजच्या या सगळ्या विकास कामांचा, प्रकल्पांचा सद्यस्थितीचा आढावा आज या निमित्तानं आम्ही घेतला. याच्यामध्ये अनेक प्रकल्प आज पूर्णत्वाकडे आहेत, अनेक प्रकल्प ही त्याची वेगवेगळ्या स्टेजेस आज आपल्याला पाहायला मिळतील. काही 25% आहेत, काही 50%, काही अशा वेगवेगळ्या स्तरावरती आज अनेक प्रकल्पांची कामं सुरू आहेत. काही प्रकल्प सुरू व्हायचे ते न सुरू होण्यामागची काय कारणं आहेत, त्याच्यामध्ये काय अडथळे आहेत, प्रक्रिया का थांबती आहे किंवा का लांबती आहे, या संदर्भातला जाप प्रशासनाला आज विचारण्यात आला आणि ते ताबडतोब तेही प्रकल्प पुढच्या काळात तातडीने सुरू व्हावेत असं आम्ही त्यांना स्पष्टपणे सूचना दिलेली आहे. आणि एकूणच आज आमचं असंच म्हणणं होतं की कारभार करत असताना आपण जनतेला शेवटी आपल्या कामाचं ऑडिट करणं आणि जनतेला कामाचा अहवाल सादर करणं हे आम्हाला आमच्या संस्कारामध्ये, आमच्या शिकवणीमध्ये आहे. त्यामुळे एकूण 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे काही काम केलं याचा आढावा घेणं आणि जनतेसमोर मांडणं हा त्याच्या मागचा खरा उद्देश होता. आणि म्हणूनच आम्हाला आजच्या ह्या सगळ्या बैठकीमध्ये तब्बल जवळजवळ 5 तास ही बैठक आज चालली, मॅरेथॉन बैठक झाली आणि याच्यामध्ये अनेक चांगले निर्णय झाले. काही गोष्टींचा चांगला कामाचा जो काही परफॉर्मन्स आज चांगला आहे तो समजला. पुढच्या काळामध्ये काही कामं करायची आहेत नव्याने, कुठं कमी पडतोय काय याचाही विचार या निमित्तानं झाला. त्यामुळंच एकूणच पुणे महापालिकेचा काम करत असताना पुणेकरांचा संदर्भामध्ये एकूण नागरी समस्या, त्यामुळे नागरी अडचणी असतील, विकासाचे प्रकल्प असतील, विकासाची कामं जी काही थांबली आहेत या सगळ्यांचं काम आज मला असं वाटतं की या बैठकीतनं एक चांगलं निश्चित झालं की एक सत्यस्थिती, वस्तुस्थिती समोर आली आणि त्या अनुषंगानं पुढचं कामाचं नियोजन आम्हाला आता करता येईल.